नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश मुरकूट आणि आपले स्पंदन क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर हे सिंदखेडराजा येथे स्थायिक असून जालना येथेसुद्धा आपली व्हिजिट असते. मी विविध आयुर्वेद विषयक व्हिडिओ आणि जी माहिती आहे तर ती प्रचारप्रसार नेहमीच करत असतो आणि याच माध्यमातून बऱ्याचशा वेळेस रुग्ण आपल्याशी जुळतात. असेच एक रुग्ण आज रोजी आपल्याशी जुळलेले आहेत, तर त्यांच्याकडनं थोडीशी एक माहिती घेऊयात. नक्कीच काय अनुभव ते सांगतात आणि कशा स्वरूपात ते माझ्याकडे पोहोचले ते तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतील. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी शरद बाबूराव मोहिते, इगतपुरी तालुक्यामध्ये पारदेवी गाव आहे माझं, नाशिक जिल्ह्यामध्ये. तर मी असंच आज मी इथे आलेलो आहे, सिंदखेड राजामध्ये सरांकडे आलेलो आहे. तर मी यूट्यूब चॅनलवरती तो ऑडिओ आणि व्हिडिओ बघितला. तो बघितल्यानंतर मला बी तोच प्रॉब्लेम माझ्या फॅमिलीला होता. मी बी खूप ठिकाणी फिरवलं परंतु काही आराम नव्हता. मग सरांशी मी मेसेज वगैरे केला सरांशी, मग सरांनी मला नंबर दिला, मग माझं त्यांच्याशी बोलणं आलं. त्या बोलण्यानुसार मग मी आज प्रत्यक्षात इथं आलो आणि माझ्या फॅमिलीवरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं, खूप एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपचार करून तिला आज खरोखर चांगलं बरं वाटतं. बरं, याच्यावर नेमकं तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तो व्हिडिओ ऑडिओ, कारण यूट्यूबवर बरीचशी माहिती अशी पडलेली असते कोणी खरं कोण खोटं, फ्रॉड जास्त असते. हां, तुम्ही जे सांगितलं मला की साधारण हे खरं आहे की खोटं आहे तेच शंका होती मनामध्ये. आज इथे पोहोचून तुम्हाला काय वाटतंय तर ती वास्तवदृष्टी स्थिती बघितल्यानंतर? तर सर असं दे का, मी तो ऑडिओ बघितल्यानंतर मला तर चांगलंच वाटलं. तो ऑडिओच खूप माझ्यासाठी मोठा होता. काय संदर्भ होता त्या ऑडिओमध्ये साधारण? त्या ऑडिओमध्ये एक लेडीज होती, त्या लेडीजला 3 स्टेटमेंटमध्ये ती एकदम ती बऱ्यापैकी चालायला वगैरे तिचे त्या घरवाल्यांचे जे म्हणजे जे बोललेले तो ऑडिओ का इतका आनंद झाला का मला बी असं वाटलं का मी पण तिथं जावं. मग त्याच्याकरता मी मेसेज सांदेवाचा त्रास होतो सगळा आलतो साहेबाकडं. मी पुण्याहून जाऊन गेलो म्हणलं पहिलं. असं का? कोण पुण्याला? पण माझी माझी मिसेस होती. वय काय? वय होत म्हणजे 35 वर्ष. अच्छा अच्छा. बर, त्रास काय होता का? त्रास घुटणे दुखणे सांधे, पायाचे घुटणे, पायाचे घुटणे, मनगड. हा, पुण्याला 25,000 रुपये 2 दिवसात लागले होते. बर, तर तिथं फरक काहीच नाही पडला पडला तसं. असं का? याच्याकडं 2-3 ट्रीटमेंट घेतल्या तर एकदम टाकाटक. आता सध्या काम करणं सुरू आहे, कापूस येतील, निंदण गेलं सगळं सगळं व्यवस्थित आहे. काय म्हटलं? तुमचं नाव काय म्हटलं? असं का? तर मग मलकापूर मध्ये भेट होईल आपली उद्या की द्या, तुमचा नंबर घेतो. काहीच अडचण नाही, औषधी घेऊन टाका. हा, औषधी घेतो. आता आम्ही बी औरंगाबादवरून म्हणून एक सांदेवाचा जे डॉक्टर स्पेशल, हा त्याची ट्रीटमेंट घेतली पण काही गुण नाही, फरक नाही आला आम्हाला. नाही नाही, मी पुण्याला जाऊन आलो सर. पर तेच म्हणजे आपलं जिथं वाक्य शरीर जिथं वाक्य तिथं पूर्ण एक्सरे करेल. हो का? हो, घुटण्याचा बोटा सगळं सगळे सगळे 25,000 रुपये लागले तिथं. घरी काही व्यायाम करायला लागते का? मग काहीच नाही केलं बाबा. आम्ही तर एक बॉटल चालू आहे त्याची अजून. असं का? धुमधाम खराब आहे, बसले जात नव्हतं. असं का? जास्त होतो आमचं एवढं नाही. आमचं पायाची घोटी खालचे नाही नाही घेतलं होतं त्याच्यामुळे जसं पुण्याला गेलो तुम्ही यायचं आम भावना होता, आपल्याला माहित नव्हतं डॉक्टर. तर त्याच्यानंतर मी खूप म्हणजे जवळपास 15-20 पेशंट गेले त्याला की बा यायचं असं असं आहे तसं आहे, म्हणजे गुण आला म्हणून सांगितलं सांगितलं मी. सध्या मग आता ताई क्लिअर आहे की लगे? अहो, मी म्हणतो कापूस येत ना सुरेश आपत. असं का? अडचण नाही, फक्त ती एक बॉटल चालू आहे आमच्यावाली, मग ते बी विचारून घ्या त्याला ती बॉटल आली असेल तर. बर 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 बर. हो हो, काय हरकत नाही, मग घेतली आहे मी ट्रीटमेंट आता. हो हो, बिन बिगीर घ्यायला की अडचण नाही विचारा. बर बर बर, ठीक आहे ठीक. हो हो, टाकला म्हणजे वाताच्या अनुषंगाने. वाताच्या? हा. तुमच्या मॅडमचा काय काय त्रासाचा वगैरे विषय तुम्ही आता आलात त्या स्वरूपात? तिला काय उठता येत नव्हतं, नीट चालता बी येत नाही, एकदम खूपच खूपच त्रास आहे. म्हणजे वाताचा एकदमच अनलिमिटेड त्रास आहे तिला. बर, तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर, ऑडिओ ऐकल्यानंतर तुमच्या घरची स्थिती आहे असं तुम्हाला वाटलं? हो, एकदम सेम माझी घरची स्थिती असं मला वाटलं. तर मग मी मेसेज टाकल्यानंतर सरांशी बोललो. मी बोलल्यानंतर मला प्रत्यक्षात तिथपर्यंत जाईल का नाही तो पुढचा प्रश्न होता, परंतु
सर तुमच्याशी बोलल्यानंतर मला इतका मोठा आनंद वाटला का खरोखरच आपल्यावरती आजारावरती निदान झालेलं आहे इथं 100%. त्या क्षणालाच मी मग मी कामावरती होतो तर मग मी माझ्या घरी फोन केला. फोन करून फॅमिलीला मी माझ्या सांगितलं, म्हणलो औषध मिळालेलं आहे तुझ्या आजारावरती. ती पण खुश झाली आणि वाटलं नव्हतं येईल मी इथे इतक्या लांब येईल. मग जितका मला फोनवरती जो अनुभव आला सरांशी तू म्हणजे माझ्याशी बोलल्यानंतर जो अनुभव आला का 100% आपण सक्सेस आहे. बरं, परंतु मनात एक धाकधूक होती, इथं आपण जाणार आहे आपली ओळख नाही, कसं काय होईल, राहण्याचं कसं काय होईल. पण इथं प्रत्यक्षात आल्याच्या नंतर सरांनी जो आधार दिला होता फोनवरती जसा तुम्ही, त्याच्या दुपटीनं मला खूप सपोर्ट आणि खूपच खाण्याची राहण्याची एकदम अगदी उत्तम सुविधा झाली. म्हणजे असं नाही का मी कुठेतरी बाहेर आलेलो आहे, याचा अहसासच झाला नाही मला. बरं, महत्त्वाचं नाही, नक्कीच ते आम्ही रुग्णासाठी तेवढी काळजी म्हणून करतोच त्याला. यांचा सरांचा जो अनुभव आहे की एक सोशल मीडियावर बऱ्याचशा व्हिडिओ किंवा बरेचशी काही माहिती टाकत राहतात, परंतु ते म्हणले सत्यता पडताळणे पाहणे हे प्रत्येक शुद्ध नागरिकाचं काम आहे आणि नक्कीच सरांनी त्या पद्धतीचा करून इथपर्यंत ते पोहोचलेत अशा स्वरूपाची आपणही खात्रीलायक अशा ठिकाणी जेव्हा जात असाल तर व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन अशा स्वरूपाचे सर्व तुम्हाला माहिती मिळते. ते सर्व तुम्ही पडताळून त्या ठिकाणी जावं आणि कुठेही फसवणूक आपली होऊ नये हाही एक यामागचा उद्देश असतो. कारण दुसरं एक सरांनी मला एक सांगितलं, सर काल जेव्हा आपण बाहेर एक कपडे घेण्यासाठीचा एक विषय होता त्यासाठी मला सांगितलं की आयुर्वेदिकच्या नावाखाली तुम्ही बऱ्याचपैकी खर्च केला, त्या विषयावर काय तुम्हाला दोन शब्द बोलावायचं वाटतं का? खर्च म्हणजे आता प्रत्येक बिझनेस आहे त्यांचा, आता ते औषध जे देणार आहे ते आपण घेणार आहे कारण आपण रुग्ण आहे. बरोबर. आणि त्यांना विकायचं आहे म्हणजे तो त्यांचा बिझनेस आहे. तर अशा भरपूर ठिकाणी म्हणजे मला तरी वाटतं 8-1 वर्ष झाले मी आयुर्वेदिक बाकीचे हे या उपचारामध्ये पैसे घालतच होते, कारण एक अपेक्षा होती. सर तुम्हाला असं वाटलं होतं का कुठेतरी की आयुर्वेदिकच्या नावाखाली आपल्याला म्हणजे काहीतरी म्हणजे पैसा गेलाय पण गुण नाही आला, पण आयुर्वेदिकने पण काही आराम नाही पडत अशी एक भावना तयार झाली का तुमची? भावना म्हणजे अनुभव घेतला, तो प्रत्यक्षात अनुभव घेतला. ते आता मी सांगू नाही शकत ठिकाणं तिथले, प्रत्यक्ष तो अनुभव घेतला मी आयुर्वेदिकच्या नावाखाली. एकदम म्हणजे असे ना एक एक कॅरी बॅग जसं आपण नाही का शॉपिंग करून येतो असे औषधं माझ्याकडे आजही पडलेले आहेत नाही का, ते बॉटल्स वगैरे ते घेतच राहायचे खातच राहायचे अनलिमिटेड, त्याची काही सीमाच नव्हती नाही का, लिमिटच नव्हतं त्याला. बरोबर. नेमक्या एक छोट्याशा विषयाची मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो ना, आत्ताच तुमच्या मॅडमशी आपलं बोलणं झालं त्या पद्धतीने तुमचं आहाराबद्दलचा मूलभूत सिद्धांत काय सांगितला मी तुम्हाला मॅडमला किंवा तुमच्याशी जे आता शेअर केला मी की पथ्यपालनामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे त्यातली? कच्चं कच्चा आहाराचा कच्चा आहार हा 50% आता दिलेला आहे मॅडमला. येस. आणि तो हवायचे तो आतापर्यंत असा सल्ला कोणत्या डॉक्टरांनी किंवा कोणत्या आयुर्वेदिकनी कोणी दिलाच नाही. बरं. आता साधारणतः हे सांगताना एक मी उदाहरण घेऊन तुम्हाला पटवून सांगितलं त्यातलं किंवा ताईंना सुद्धा मी एक सांगितलं की मनुष्य जर सोडला तर इतर जे प्राणी आहेत म्हणजे आमवात हा इतर प्राण्यांमध्ये होतो का, त्यांच्यामध्ये संधिवाताचा त्रास असतो का? तर साधारणतः असं संशोधन करून बघावं की याचं प्रमाण आहे किती आणि तसं खरोखर घडतं का. आणि जर तसं जर का नसेल तर मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर मनुष्य व्यतिरिक्तचे सर्व प्राणी हे कच्चा आहार घेतात जे नॅचरल फॉर्ममध्ये आहे ते, आणि मनुष्यच असा एक एकमेव प्राणी आहे की जो शिजलेलं अन्न घेतो शिजलेलं अन्न खातो. मग या प्राण्यांमध्येच हे सर्व घडतं हे एक तर्कबुद्धी वापरून जर का आपण विचार जर करत जर का असू आणि आमवात होणे किंवा संधिवातासारखे किंवा त्वचारोगामध्ये मग तुमचे दुसरे हे आणखी काही कॅन्सरचे प्रकार आहेत हे शरीरामध्ये सिग्नल सिस्टीम लॉस होणे या विषयाच्या अनुषंगाने त्याचा सर्व प्रकार जो असतो तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो किंवा तशा स्वरूपाचंच घडतलं असं दिसतं. सिग्नल सिस्टीम ही गुंटर ब्लोबेन नावाचे जे वैज्ञानिक आहेत त्यांनी 1999 याच्यावर संशोधन करून हे सिद्ध केलेलं होतं की आपल्या शरीरामध्ये कोऑर्डिनेशन करणारी एक सिस्टीम असते त्याला आपण सिग्नल सिस्टीम म्हणायचं. 2016 युसुमी हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी आहाराबद्दलचं एक संशोधन हे केलं की ऑटोफेजी नावाची सिस्टीम आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित असते आणि त्या सिस्टीममध्ये आपण काय करू शकतो तर उपवासाची जी संकल्पना आहे की आठवड्यातून आपण उपवास करावा तर उपवास करणे हे आपल्या शरीरासाठी कशा स्वरूपाचं उपयोगी आहे ते मी या ठिकाणी त्यांना ब्रीफ केलं. आणि आमवातामध्ये किंवा जे ज्वराचे कुठलेही प्रकार या वाताच्या पेशंटमध्ये वात ज्वराचं चिन्ह असतं आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो तुम्ही करून तर त्या पेशंटमध्ये आपण करू काय शकतो तर साधारणतः आपल्याला अपेक्षित असं आहे
की त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांनी उपवास करावा. तो उपवास कसा असावा ते मी या ठिकाणी त्यांना सांगितलं. तुम्ही जर अंतरावर जर का असाल तर तुम्ही या ठिकाणावरच ऐका. उपवास करताना हा ज्या दिवशी तुम्ही उपवास कराल त्या दिवशी मृत वस्तू खाऊ नका, जिवंत वस्तू खा. जसं की तुमची टमाटे आहे, काकडी आहे, आणि हा वैज्ञानिक उपवास म्हणतो मी, तुमच्या धार्मिक उपवास असे मी कला मला काही संबंध नाही. परंतु तुमचा जो वैज्ञानिक उपवास आहे याच्यामध्ये आपण टमाटर, काकडी, मेथीची भाजी, सफरचंद, तुमची फळं, फळभाज्या या सर्व आपण घेऊ शकतो. आणि नक्कीच हेच मी या ठिकाणी या रुग्णाला सांगितलं आणि याच विषयाच्या अनुषंगाने त्यांचा मी फॉलोअप घेत राहणार आहे आणि परत एक त्यांचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवरून शूट करून आपल्यासाठी मी नक्की या ठिकाणी शेअर करेल की त्यांचा अनुभव यानंतर काय सांगतो. आणि अशा स्वरूपाचे ट्रीटमेंट मी माझ्या इतर रुग्णाला सतत करत असतो, मग ती डायबिटीजची असो, बी पीची असो, किंवा तुमची एनजिओप्लास्टी बायपास झालेली असो, किंवा सांधेवाताशी संबंधित असो, वेट लॉसशी संबंधित विषय असो, किंवा मुळव्याशी संबंधित. तुमचा पीएच जर शरीरामधला डिस्टर्ब झाला तर तुम्ही पेशंट झालात. म्हणजे थोडक्यात शरीरातले जे अल्कलाईन नेचर आपला आहे 7.46 जो पीएच आहे तो मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तर आणखी काही तुम्हाला सांगायचं आहे? आणखी एवढं सांगाल सर, जितकं बोलावं तितकं कमीच आहे. का जो कोणाला असा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी म्हणजे एकदम निसंकोच करून इथं या हॉस्पिटलला एकदा भेट द्यावा आणि अनुभव घ्यावा. बरंच काय आहे जीवन पुढं फुलवण्यासारखं या हॉस्पिटलमध्ये जे मी अनुभवलं आहे. बस, नमस्कार, धन्यवाद.